मित्र हो झोका घे भरारी आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्र हो, आज आपण ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया नेमक्या काय आहेत ते समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया ऑक्सिडीकरणापासून. मित्र हो, आपण सुरुवातीला ऑक्सिडीकरणाची नेमकी व्याख्या काय आहे ते समजून घेऊया. तर मित्र हो, त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, ऑक्सिडीकरणालाच इंग्लिश मध्ये ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. तर आता आपण या ऑक्सिडेशनची म्हणजे ऑक्सिडीकरणाची नेमकी व्याख्या काय आहे ती बघूया. तर बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो व उत्पादित मिळतं त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणतात. बघा, ऑक्सिडीकरणाची ही एकच व्याख्या नाहीये, तर अजून एक ऑक्सिडीकरणाची आपल्याला व्याख्या सांगता येते. तर ती काय? बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकातून हायड्रोजन मुक्त होतो व उत्पादित मिळते त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणतात. बघा, आता आपण व्याख्या पाहिल्या, आता अशाच प्रकारे या ऑक्सिडीकरणाची काही उदाहरणं बघूया. तर बघा, पहिलं उदाहरण म्हणजे मॅग्नेशियमची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली असता मॅग्नेशियम ऑक्साईड हे उत्पादित मिळतं. त्याचबरोबर दुसरी अभिक्रिया म्हणजे कार्बनची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली असता कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित मिळतं. बघा, या दोन्ही अभिक्रियांमध्ये अभिक्रिया कारकाचा संयोग हा ऑक्सिजनशी झालेला आहे, त्यामुळे उत्पादित तयार झालेलं आहे. त्यामुळे या दोन्ही अभिक्रियांना आपण ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया असं म्हणणार आहोत. आता अशाच प्रकारे अजून काही उदाहरणं पाहूया. बघा, मॅग्नेशियम हायड्राइड वर ज्या वेळेला रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेला त्यापासून आपल्याला दोन उत्पादित मिळतात, एक म्हणजे मॅग्नेशियम आणि दुसरं म्हणजेच हायड्रोजन वायू. तर बघा, या अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियम हायड्राइड मधून हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे, त्यामुळे या अभिक्रियेला देखील ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणणार आहोत. अशाच प्रकारे बघा, अजून एक पुढचं उदाहरण म्हणजे बघा, इथेन हा जो रासायनिक पदार्थ आहे या रासायनिक पदार्थावर ज्या वेळेला अभिक्रिया होते त्यावेळेला यापासून देखील दोन उत्पादित मिळतात, पहिलं उत्पादित म्हणजेच इथिन आणि दुसरं उत्पादित म्हणजेच हायड्रोजन वायू. बघा, या अभिक्रियेमध्ये देखील इथेन मधून हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे, म्हणून या अभिक्रियेला देखील आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणणार आहोत. मग बघा, अशा प्रकारे पहिल्या दोन अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे, तर दुसऱ्या दोन अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकातून हायड्रोजन वायू निघून गेलेला आहे आणि आपल्याला उत्पादित मिळालेली आहे. तर बघा, अशी आहे ती ऑक्सिडीकरणाची उदाहरण. तर मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी रासायनिक पदार्थांचा उपयोग केला जातो. जसे की बघा, इथिल अल्कोहोल या रासायनिक पदार्थाचं ऑक्सिडीकरण घडून येण्यासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतं, त्यामुळे इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडीकरण होऊन त्यापासून ऍसिटिक ऍसिड हे उत्पादित बनतं. मग बघा, इथं ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया झालेली आहे, पण ती एका रासायनिक पदार्थाच्या मदतीने झालेली आहे. तर मित्र हो, ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ती आता आपण रासायनिक सूत्रांच्या मदतीने लिहून घेऊया. तर बघा, आपल्याकडे अभिक्रिया कारक काय आहे, तर इथिल अल्कोहोल म्हणजेच काय, CH3, त्याच्यानंतर येणार बॉन्ड CH2 आणि त्याच्यानंतर येणार परत बॉन्ड आणि OH, हे आपण CH3 CH2 OH असं देखील लिहू शकतो. मग बघा, यानंतर येणार अभिक्रियादर्शक बाण. आता अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ही अट आपण लिहिणार आहोत. म्हणजेच काय बघा, तर K2Cr2O7/H2SO4. आणि बघा, याच आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेटने निर्माण केलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपण अभिक्रियादर्शक बाणाच्या वर लिहिणार आहोत. बघा, याच ऑक्सिजनमुळे या इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडीकरण झालं आहे, त्यापासून आपल्याला CH3COOH हे ऍसिटिक आम्ल उत्पादित म्हणून मिळालेलं आहे. तर बघा मित्र हो, अशा प्रकारचं जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया घडवून आणतात अशा पदार्थांना ऑक्सिडक असं म्हटलं जातं. म्हणजे इथे बघा, या रासायनिक अभिक्रियेमध्ये आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडकाचं काम करत. तर मित्र हो, अशाच प्रकारे नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी काही रासायनिक ऑक्सिडकाचा उपयोग केला जातो. जसं की आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2O7/H2SO4 हे आहे पहिलं एक रासायनिक ऑक्सिडक. तशाच प्रकारे पोटॅशियम परमँगनेट म्हणजे आम्लयुक्त पोटॅशियम परमँगनेट,
ते आपण कसं लिहिणार, तर KMnO4/H2SO4। मित्रो ही जी दोन ऑक्सिडक आहेत ती नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत। अशाच प्रकारे H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड हे देखील एक सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरलं जातं। त्याचबरोबर वातावरणामध्ये आढळणारा जो ओझोन वायू आहे तो देखील ऑक्सिडकाचं काम करत असतो। तर मित्रो अशा प्रकारे हे सगळे नियंत्रित ऑक्सिडीकरण करण्यासाठी वापरले जाणारे ऑक्सिडक आहेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी वापरले जाणारे हे जे ऑक्सिडक आहेत ते नवजात ऑक्सिजन निर्माण करत असतात। आणि हाच नवजात ऑक्सिजन म्हणजे ज्याला की नेसेंट ऑक्सिजन असं म्हटलं जातं, हा नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो। मग बघा काही रासायनिक अभिक्रिया तुम्ही बघा म्हणजे नवजात ऑक्सिजन नेमका काय आहे ते तुमच्या लक्षात येईल। तर बघा पहिलं उदाहरण घ्या ओझोनचं। बघा ओझोन पासून आपल्याला दोन उत्पादितं मिळतात, पहिलं म्हणजेच ऑक्सिजन आणि दुसरं म्हणजे नवजात ऑक्सिजन। त्याचबरोबर दुसरं उदाहरण घ्या तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइड, यापासून देखील आपल्याला दोन उत्पादितं मिळतात, पहिलं म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजेच नवजात ऑक्सिजन। त्याचबरोबर आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट आणि आम्लयुक्त पोटॅशियम परमँगनेट ह्या दोन्ही ऑक्सिडकांमधून देखील नवजात ऑक्सिजन निर्माण होतो आणि हाच नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो। मग मित्र हा नवजात ऑक्सिजन नेमका काय आहे, तर ऑक्सिजन रेणू तयार होण्यापूर्वीची ही ऑक्सिजनची अवस्था आहे आणि हे एक ऑक्सिजनचं अत्यंत अभिक्रियाशील असं रूप आहे। त्याचबरोबर हा जो नवजात ऑक्सिजन आहे तो चौकटी कंसामध्ये लिहिला जातो। बघा तुम्ही पाहू शकता नवजात ऑक्सिजन जो आहे तो चौकटी कंसामध्ये लिहिला जातो। अशा प्रकारे इथं आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय ते पाहिलं, त्याचबरोबर ऑक्सिडक म्हणजे काय ते देखील पाहिलं। आता आपण अशाच प्रकारे ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया अजून सविस्तरपणे समजावून घेणार आहोत।